नागपुरातील सेनापती नगर येथे जुना पैशाच्या वादातून मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. सेनापती नगर येथे रोशनपुरी याची त्याच्या बालमित्राने पैशाच्या वादातून हत्या केली. रोशन हा हातमजूर असून तो सेनापती नगर पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर राहत होता. त्याने आरोपी अनमोल मेश्राम याचे 3 वर्षाआधी 2000 रुपये घेतले होते आणि ते परत न केल्याने त्यांच्यात वाद झाला व मंगळवारी 7:30 सुमारास आरोपी अनमोल मेश्राम व चेतन हरडे या दोघांनी मिळून रोशन याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. वाटोडा पोलिसाने अपराध क्रमांक 23/22 Section 302(34) भादवी अन्वय नोंद करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मृतक नामे रोशनपुरी याला त्याच्या मित्रांनी काल त्याची हत्या केलेली आहे. सेनापती नगर या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे. त्याचे मित्र 2 अनमोल मेश्राम वय 22 वर्ष आणि चेतन हरडे हे सेनापती नगरमध्येच राहणारे आहेत. या दोघांनी त्याच्या जुन्या पैशाच्या वादावरून म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी 2000 रुपये उसने घेतले होते, ते परत द्यायचे होते, ते परत दिले नाहीत, तो वाद झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी मृतकाला मारलेला आहे. याच्यामध्ये जे आपले फिर्यादी आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्यांनी ही घटना बघितली आणि त्यामुळे आम्हाला तात्काळ कळवलं. घटना 7:30 दरम्यानची आहे. त्या अनुषंगाने तात्काळ आपण आरोपीसुद्धा अटक केलेली आहे. मृतक आणि आरोपी कुणावरही कुठल्याही प्रकारचे पूर्वीचा रेकॉर्ड नाही आहे, कुठले गुन्हे नाही आहे. मृतक हा हातमजुरी करत होता आणि जो अनमोल मेश्राम आहे तो कार वॉशिंगचं काम करत होता आणि चेतन हरडेसुद्धा असंच मजुरीचे वगैरे काम करतो.